न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली कामठीनगर प्रशासनाची कानउघडणी. नगरसेवकांकडून बांधकामात भ्रष्टाचार होण्याची करण्यात आली होती तक्रार. प्रदेशाध्यक्षांची निवड देखील निवडणुकीच्या प्रक्रियेने व्हायला हवी. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची मागणी. आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंवर सोडले टीकास्त्र. म्हणाले भाजपवर आरोप करण्याऐवजी काँग्रेसने जनसामान्यांची करावी मदत. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीनगर प्रशासनाची कान उघडणी केली आहे. आज बावनकुळे यांनी नवनिर्मित मोक्षधामाला भेट दिली होती. तर यावेळी नगरसेवक यांच्याकडून बांधकामात भ्रष्टाचार होण्याची तक्रार बावनकुळे यांना देण्यात आली होती. यावरून बावनकुळे नगर प्रशासनावर चांगलेच भडकले. होत असलेल्या बांधकामाची क्वालिटी कंट्रोलरला तक्रार करा. बांधकामाच्या क्वालिटीची चौकशी करून संबंधित ठेकेदाराची अँटी करप्शन तक्रार द्या असे आदेश यावेळेस नगरसेवकांना दिले गेले. तर भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्या अधिकारीला व ठेकेदाराला सोडणार नाही अशा ठळक भाषेत बावनकुळे यांनी खडसावले आहे. तुम्ही आतापर्यंत 4 महिने झाले गव्हर्नमेंटकडे, तर ते आले का माझे पैसे भेटले काय गव्हर्नमेंटकडे? म्हणून ते आले का? कोण दाखवलं का तुम्ही? माझ्याकडे काही फक्त काम आहे की एवढी पूर्ण यादी माझे एवढे पैसे 4 महिने झाले गव्हर्नमेंट येऊ. रोड बनी आता वाट करत सांगितलं 3 ने और 8 दिन गैरी केली रोड. गेल्या 28 ऑगस्टला नवनिर्मित मोक्षधाम मध्ये विशाल शिवप्रतिमेची स्थापना करण्यात आली होती. तर या कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार होते. परंतु महत्वाच्या कामानिमित्ताने बाहेर गेले असल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. म्हणून आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनिर्माण मोक्षधामाला भेट दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनिर्माण मोक्षधाम घाटाला भेट दिली आहे. यावेळी कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर, मोक्षधाम समितीचे सदस्य अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, PWD कर्मचारी हे देखील उपस्थित होते. बावनकुळे यांनी मोक्षधामाची पाहणी केली असता मोक्षधामचे उर्वरित कामाकरिता लागणारी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मोक्षधाम समितीला दिले. तर हे मोक्षधाम अंतविधीकरिता तयार झाले असून 16 सप्टेंबरपासून अंतविधीकरिता खुले करण्यात येणार आहे. नवनिर्मित मोक्षधामांमध्ये थंड पाण्याची व्यवस्था, सगळ्यांकडे लाकूडाची व्यवस्था व सभामंडप व्यवस्था तसेच लागणारी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मोक्षदांत समितीचे उपाध्यक्ष अजय अग्रवाल यांनी दिली आहे. आज माननीय बावनकुळे साहब ने अपना समय दिया व निरीक्षण किया, इसके पश्चात लोकार्पण हो गया ऐसा मानना है और कल सुबह से यह सब अंतविधि के लिए खुल गया, इसी में घोषणा करता हूँ. नहीं, मोक्षधाम तो जो नहीं खुला वो कुछ यहाँ पे सुविधाएं उपलब्ध नहीं थी, जैसे लकड़ी की टाल, पानी का, बिजली की व्यवस्था नहीं थी, इस वजह से चालू नहीं हुआ था. बाकी साहब उस दिन बहुत बिजी थे. जिस दिन ये शोभा यात्रा वगैरह निकली थी वो कोई उनके बहुत बड़ी मीटिंग थी नागपुर में, तो उनके बेटे उस दिन आए थे, तो उसके बाद उनको एक बार देखना था और इसमें क्या क्या कमियाँ रह गई थी वो भी हमने उनको बताया. तो उन्होंने पूरा आश्वासन दिया कि मैं सब पूरी मदद करता हूँ और इसको अच्छे से लोगों को सुविधाएँ दूंगा. नहीं, लोकार्पण हुआ ही नहीं, लोकार्पण तो हो चुका है. आज उन्होंने आके यहाँ पे विजिट किए, उस दिन वो अपने निजी उनकी बहुत बड़ी मीटिंग थी उस वजह से वो आ नहीं पाए थे. तो उसके बाद आज उन्होंने मीटिंग किए, सौर ऊर्जा के पानी के वाटर प्लांट का उन्होंने उद्घाटन किए, अब पूरी इस परिसर का मुआयना किए और इसके बाद में जो 10 एकड़ में पीछे हमको कंपाउंड वाल बांधना है और भी बहुत सारी यहाँ पे जो कमियाँ रह गई है वो सब पूरी करने का उन्होंने आश्वासन दिया और इस सुविधा को सभी धर्मों के लिए अच्छे से लोगों को सुविधाएं उपलब्ध कराओ और ज्यादा से ज्यादा लोग इसमें फायदा ले पाए, ऐसी उनकी भूमिका है. VKB न्यूज साठी कामठीतून नितिन रावेकर यांची रिपोर्ट. रेशनचे धान्य पोत्यांमध्ये भरून त्याची बाजारात विक्री करणाऱ्या रेशन धान्य दुकान मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ 3 पथकाने पोलीस उपनिरीक्षक जितेश आरवेल्ली यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पथकाने 5 लाखांचा माल जप्त केलाय. अश्विन उर्फ बंटी कृष्णराव बोलधन, किरण भास्कर धकाते
मनोज घनश्याम पुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनचे जुना बगडगंज परिसरात रेशन धान्याचे दुकान आहे. तो रेशनचे धान्य पोत्यात भरतो, या धान्याची कळमनातील दुकानातून विक्री करतो. याबाबत पोलिसांना खात्रीलायक सूत्रानुसार माहिती मिळाली. दरम्यान पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने प्रमुख जितेश आरवेल्ली, उपनिरीक्षक पंकज गुप्ता, शिपाई विनोद गवई, आशिष आंबदे, राजेश बेंडेकर व सूरज मळावे यांनी जुना बडगंज मध्ये सापळा रचून छापा टाकला. यावेळी रेशन धान्य पोतात भरताना पोलिसांनी रंगेहात तिघांना अटक केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून 5 लाखांच्या धान्याचा साठा जप्त केला. एकंदरीत 15 टन 5 लोकांचा माल अन्न पुरवठा अधिकारी यांनी जप्त केला. दुकानाचा परवाना ताब्यात घेऊन लकडगंज पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायदा अन्वये फिर्याद देऊन यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास सुरू आहे. विकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची निवड ही निवडणूक प्रक्रियेने होत असेल तर प्रदेशाध्यक्षांची निवड देखील निवडणुकीच्या प्रक्रियेने व्हायला पाहिजे अशी मागणी करत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांना डिवचले आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही निवडणूक प्रक्रियेने होत असेल तर मग प्रदेशाध्यक्ष का नेमता, त्यांची पण निवडणूक घ्या असे म्हणत प्रदेशाध्यक्षांची निवड देखील निवडणुकीच्या प्रक्रियेने व्हायला पाहिजे अशी मागणी करत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांना दिवसले आहे. नाना पटोले हे नेमलेले प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे त्यांना कधीही काढता येईल. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना प्रदेशाध्यक्षांची देखील निवडणूक घ्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. ऑक्टोबर महिने में राष्ट्रीय अध्यक्ष कांग्रेस का चुना जाएगा. लोकशाही के पद्धति से वो चुनकर आएगा, निश्चित तौर पर अच्छी बात है. पर कल ही सेंट्रल इलेक्शन कमीशन अथॉरिटी जो है कांग्रेस ने बनाई, उनके जो अध्यक्ष है मधुसूदन जी मिस्त्री, इन्होंने एक वार्तालाप में दिल्ली में कल कहा कि जो प्रदेशों के अध्यक्ष है और जो AICC डेलीगेट्स है उनका चुनाव नहीं होगा, उनको मनोनीत किया जाएगा और वो नियुक्ति का अधिकार देने के लिए बैठक बुलाई जाए और वो सर्वाधिकार जो अक्टूबर महीने में राष्ट्रीय अध्यक्ष कांग्रेस का चुन के आएगा, कौन आएगा, कब आएगा, उसके बारे में कोई भी जानकारी आज नहीं रहते हुए भी जो दिया गया है ये कांग्रेस के संविधान के अनुरूप नहीं है, लोकशाही के मूल्यों के खिलाफ है. अभी भी वक्त गया नहीं है. मेरी विनती रहेगी मधुसूदन मिस्त्री जी से कि जैसा राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव के द्वारा उसकी नियुक्ति होगी, चुनाव के द्वारा चुन के आएगा, उसी तरीके के हर प्रदेश का अध्यक्ष कांग्रेस के जो डेलीगेट्स हैं उनके द्वारा चुनाव से डिक्लेयर हो, साथ ही में AICC डेलीगेट्स का भी जो चुनाव हो और उसी के माध्यम से आगे चल के CWC मेंबर चुन के आने वाले. तो मेरी अभी भी वक्त नहीं गया है. मिस्त्री साहब ने ये चुनाव की प्रक्रिया महाराष्ट्र में साथ ही देश के हर प्रदेशों में प्रदेश के अध्यक्ष और AICC डेलीगेट चुनाव की प्रक्रिया जाहिर कर. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष व अनेक समाजसेवी संघटनांच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमातून एक सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहामध्ये 17 व 18 सप्टेंबर राज्यभरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणाशी संबंध असणारे अनेक युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे अनेक युवक रक्तदान शिबिर करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून 1000 बॉटल रक्तदान होणार आहे. हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सर्व स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. 19 व 20 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर राबवले जातील. 21 ते 24 सप्टेंबरला जल हे जीवन वयश्री योजना राबवल्या जाईल. अशा प्रकारे 2 ऑक्टोबर पर्यंत विविध योजना भारतीय जनता पक्ष व समाजसेवी संघटनांच्या वतीने राबवल्या जातील. विश्वाचे लोकप्रिय नेते भारताचे पंतप्रधान 100 कोटीच्या वर 130 कोटी भारतीयाच्या हृदयात ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी
यांचा उद्या वाढदिवस आहे आणि भारतीय जनता पक्षाने अनेक समाजसेवी संघटनाने सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमातून हा वाढदिवस साजरा करण्याचा एक सेवा सप्ताह पंधरवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा पंधरवाडा आणि या पंधरवाड्यामध्ये सेवा सप्ताह म्हणून आम्ही साजरा करतो आहे। विकीबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। नेहमी समाजाच्या हितासाठी सर्वस्वपणाला लावणारे व निरोध व्यक्तींच्या न्यायासाठी अहोरात्र झटणारे वकील त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्या परिवाराला देखील वेळ देऊ शकत नाहीत, त्यामुळे कित्येकदा त्यांना शारीरिक व्याधींसोबत मानसिक व्याधींना देखील सामोरं जावं लागतं। अशा परिस्थितीत वकिलांच्या आयुष्यात देखील थोडे क्षण आनंदाचे यावे आणि त्यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत थोडा वेळ कामाच्या तणावातून काढता यावा, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालयात भव्य बुद्धिबळ सामन्याचे आयोजन करण्यात आले। जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील पहिली भव्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत किमान 80 वकिलांनी सहभाग नोंदविला होता। बुधवारी सायंकाळी या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमादरम्यान उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील श्रीरंग भांडरकर, महाराष्ट्र बार काउन्सिलिंगचे माजी अध्यक्ष अनिल गोवर्दिपे आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कमल सतुजा यांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच ट्रॉफी देण्यात आली। या आयोजनात सत्र न्यायाधीश जे पी झपाटे, श्रीमती एच सी शेंडे, मुंबई बार काउन्सिलचे माजी चेअरमन ॲडव्होकेट आसिफ कुरेशी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कमल सतुजा, सचिव नितीन देशमुख, ॲडव्होकेट रोशन बागडे, बुद्धिबळ आयोजन समितीचे मुख्य आयोजक माजी जिल्हा सरकारी वकील विलास राऊत, ॲडव्होकेट योगेश सोनी हे उपस्थित होते, तर मुख्य प्रशिक्षक गोविंद भाके यांनी आर्बिटरची भूमिका पार पाडली। कमल सतुजा, जिला वकील संगठन नागपुर का अध्यक्ष। हम आज डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन में 8,000 वकील लोग थे। आज हम लोग सुबह
11 बजे से लेकर शाम की 6 बजे तक के हम लोग न्यायालय में काम करते हैं। उसके बाद फिर हम लोग घर जाने के बाद में खाना खा के फिर 7 बजे से लेकर रात के 11, 12, 1 समय मालूम नहीं रहता कितना समय लग जाए हम लोग ऑफिस संभालते हैं। हम लोग 24 घंटे में से हम लोग 16-17 घंटा काम करने के कारण कई बार क्लाइंट का मानसिक तनाव हमारे सर पे भी आ जाता है। कोर्ट में भी वकालत करना, क्लाइंट्स को भी अटेंड करना, परिवार को भी देखना, हमारा मैक्सिमम जीवन काम काम में जाता है। तो ये काम से थोड़ा तनाव से हमको दूर होना है तो हमको खेल में आना पड़ेगा। अभी हम लोगों ने 5-6 महीने पहले क्रिकेट की स्पर्धा आयोजित की थी, नाइट टूर्नामेंट रखा था हम लोगों ने, 11 दिन का क्रिकेट टूर्नामेंट किया, बहुत सुंदर और भव्य पैमाने पर वो कार्यक्रम हुआ। पूरे वकील वर्ग में एक इतने सुंदर कार्यक्रम में 11 दिन का ऐसा लगता था कि हम लोग एक दिवाली मना रहे हैं 11 दिन की वहाँ। वीकेबी न्यूज साठी कैमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। दक्षिण पूर्व मध्य रेलवे स्पोर्ट असोसिएशन द्वारे DRM यांच्या नेतृत्वात 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सकाळी 7 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे। ही प्रभात फेरी वरिष्ठ स्पोर्ट ऑफिसर रवीश कुमार सिंग, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक तसेच स्पोर्ट ऑफिसर DS डांगी यांच्या उपस्थितीत मोतीबाग मैदानातून काढण्यात येईल। ही प्रभात फेरी बेली शॉप रेल्वे कॉलनी ते शिव मंदिर व मोतीबाग कॉलनीतून मैदानात परत आणण्यात येईल। यावेळी पोस्टर व बॅनरच्या माध्यमाने जनतेमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवल्या जाईल। इसका मुख्य उद्देश्य हमारे सभी रेल कर्मियों एवं अधिकारियों के बीच स्वच्छता के लिए कार्य किए जाएंगे, जिसमें स्वच्छता के बारे में हर एक एक्टिविटी किया जाएगा डिवीज़न में, जोन में और इवन रेलवे बोर्ड में। इसमें आज शुरुआत हुई है प्रभात फेरी से और हर दिन एक्टिविटीज़ हैं, जिसमें साफ़ सफाई स्टेशनों की, रनिंग रूम, रिटायरिंग रूम, डॉर्मेट्री, रेलवे के रेस्ट हाउसेस, कॉलोनी, सभी इस्टेब्लिशमेंट की साफ़ सफाई, इवन ट्रेनों में चलने वाली ट्रेन की सफाई, उनकी खान पान का अच्छे से साफ़ सुथरा हो, इसके बारे में जागरूकता भी कराएंगे। इस बीच हम इसमें कॉम्पिटिशन भी करेंगे, जिसमें ड्राइंग कॉम्पिटिशन है, क्विजेस हैं, जिससे लोगों में स्वच्छता के लिए जागरूकता फैले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विदर्भातील घड्याळ बंद करू असं वक्तव्य केलं होतं, त्यावर प्रतिक्रिया देत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पार्टीमध्ये खूप मोठा फरक आहे। काँग्रेस पार्टी डुबतं जहाज आहे, त्यामुळे त्या जहाजाची बरोबरी भारतीय जनता पार्टीशी करणे अशक्य आहे। तसेच नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र देखील सोडले आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की नाना पटोलेंनी भाजपवर आरोप करून काँग्रेसला मोठं करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जनसामान्यांना मदत करून काँग्रेसला मोठं करावं। पटोलेचा काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठा फरक आहे। काँग्रेस पार्टी आता जडतं जहाज आहे, डुबतं जहाज आहे, त्यामुळं त्या जहाजाची बरोबरी भारतीय जनता पार्टीची करू शकत नाही। भारतीय जनता पार्टी प्रचंड हायस्पीड बुलेट ट्रेन आहे, त्यामुळं काँग्रेसची बरोबरी भारतीय जनता पार्टीची करू नये। आणि नाना पटोलेजीला माझी विनंती आहे, त्यांनी जो आता उपक्रम सुरू केला आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश झोतात राहण्याचा, तर काँग्रेस पार्टी जनमानसात तळागळात सेवेचे प्रकल्प करून मोठी करता येईल त्यांना। दिवसभरात केवळ भारतीय जनता पार्टीवर आरोप करणे, नेत्यावर आरोप करणे, यातनं ते मोठे होण्याचा प्रयत्न करतात, पण या देशामध्ये उदाहरण आहे, मोठे होताना कधी दुसऱ्या आरोप करून कधी मोठे होऊ शकत नाही। मोठे होण्याकरता स्वकर्तृत्व करावं लागतं। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। अशातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर वक्तव्य केलंय। बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत आरोप करायचा नाही आहे, आम्ही त्या व्यक्तिगत आरोपातले कार्यकर्ते देखील नाही आहोत, आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठं देखील व्हायचं नाही आहे, आमची ती संस्कृती आणि परंपरा नाही आहे, आम्ही आपल्या कामातून आपला पक्ष वाढवतो, मी बारामतीला घड्याळ बंद करू असे वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य शरद पवारांनी व्यक्तिगत घेतलं, आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही घड्याळ बंद करूच, आम्ही कुठलीही टीका व्यक्तिगत घेत नाही, शरद पवार सहानुभूती मिळवण्यासाठी टीका व्यक्तिगत घेत असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। शरद पवार साहेबांवर व्यक्तिगत आरोप करायचा नाही आहे, आम्ही त्या व्यक्तिगत आरोपातले कार्यकर्ते नाही आहोत, आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठंही व्हायचं नाही आहे, आमची ती संस्कृती आणि परंपराही नाही आहे, आम्ही आपल्या कामातून आपला पक्ष वाढवतो,
जसं बारामतीमध्ये मी हे म्हटलं की आम्ही बारामतीपासून घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करू, त्यांनी ते व्यक्तिगत घेतलं. आता आमचा पक्ष वाढवताना आम्ही घड्याळ बंद करणारच आहे, आमचा पक्ष वाढवणारच आहे, त्यामुळे त्यांनी व्यक्तिगत घेतात. आम्ही कधी व्यक्तिगत टीकाटिप्पणी केली नाही, ते व्यक्तिगत घेऊन त्याच्यावर सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या प्रत्येक वक्तव्याचं ते जाणीवपूर्वक, आम्ही जरी पक्ष वाढवण्याकरता केलेलं स्टेटमेंट हे तर खरं आहे की भारतीय जनता पार्टी बारामतीमध्ये जिंकून येण्याकरता काम करेलच, पण बारामतीमध्ये जर भाजप निवडून येईल तर घड्याळ बंद होणार, तर घड्याळ बंद होणार हा काही व्यक्तिगत आरोप थोडी आहे. ते व्यक्तिगत आरोप स्वतःहून तयार करून मग त्याच्यातून सिंपॅथी कशी मिळेल त्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही कधीही व्यक्तिगत आरोपातनं पक्ष आम्हाला वाढवता नाही, आम्हाला ती गरजही नाही आहे. आमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीसारखे आमच्याजवळ जगप्रसिद्ध नेते आहेत, त्यामुळं शरद पवार साहेबांवर आरोप करून आम्हाला आमची पार्टी वाढवायची नाही, त्यांचं नावही घ्यायचं नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला काही कुठली शंकाही व्यक्त करायची नाही, त्यांनी आपलं काम करावं, आम्ही आपलं काम करतो. हुडगेश्वर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार दीपक मोरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ग्रीन लाईन गुल अप्लायन्सेस नासरे सभागृहाजवळ हुडकेश्वर रोड या दुकानामध्ये अवैधरित्या गॅस रेग्युलेटर विक्रीचा व्यवसाय चालतो. या बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घटनास्थळाजवळ पोहोचून पोलिसांनी दुकानाची झडती घेतली. दुकानात झडती घेतली असता दुकानातील लाकडी काउंटरच्या ड्रॉवरमध्ये 2 HP कंपनीचे रेग्युलेटर मिळून आले. तसेच दुकानात हजर दुसऱ्या इसमाच्या बॅगची झडती घेतली असता त्या बॅगमध्ये 2 HP कंपनीचे रेग्युलेटर व 1 Inten कंपनीचा रेग्युलेटर तसेच अग्नी स्टील वायर रेनफोर्स्ड LPG होस असे सीलबंद गॅस पाईप 2 नग मिळून आले. दुकान मालकाचे नाव प्रकाश गणपतराव तायडे आहे व दुसऱ्या इसमाचे नाव अजय विलास तायडे आहे. त्यांनी त्यांच्या ताब्यातील रेग्युलेटर हे विक्रीकरिता दुकानात आणल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील सर्व मुद्देमाल व मोबाईल जप्त केलाय. रेग्युलेटरबाबत विक्रीचा परवाना नसल्याकारणाने तसेच ते कोणत्याही कंपनीचे विक्रेता व डिस्ट्रीब्युटर नसल्याचे तसेच नमूद रेग्युलेटर हे बनावटी असल्याचे निर्देशनात येत असल्याने ते जप्त करण्यात आले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.